मुंबईची सार्वजनिक वाहतूक सेवा बेस्ट उपक्रमानं 100% डिजिटल बसगाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना संपूर्ण डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल. बेस्टचं चलो ॲप आणि चलो बस कार्डद्वारे प्रवासी टॅप इन करून बसमध्ये प्रवेश करू शकतील आणि उतरताना टॅप आउट करून उतरतील. त्यावेळी त्यांच्या कार्डमधून तिकिटाची रक्कम वजा होईल. त्याची पावती त्यांना ॲपवर बघता येईल. त्यामुळे प्रवाशांना रांगेत उभं राहून तिकीट काढावं लागणार नाही. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होईल. सुरुवातीला निवडक बसगाड्यांवर ही सुविधा उपलब्ध असेल. नंतर त्याचा विस्तार केला जाईल. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. पुढच्या काही काळात आपल्या 2 वर्षामध्ये 900 डबल डेकल इलेक्ट्रिक बस येणार आहेत. लगेच आपण अजून काही 1200 आणि 1400 बसेसचं आता टेंडर अपलोड करू. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की 2026 किंवा 2027 पर्यंत आपल्या मुंबईत आपल्याला 10,000 इलेक्ट्रिक बस आणायच्या आहेत आणि त्या हेतूने आपण काम करत आहोत. चलो ॲपला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. पुढे चला हे आपलं मंत्रच राहिलेलं आहे आणि पुढे चला ह्या चलो ॲपच्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर जास्तीत जास्त मुंबईकर हे ॲप वापरायला लागलेले आहेत. आज आपण कार्डची सेवा सुरू केलेली आहे. आपल्याला माहिती असेल की नाण्यांवरनं काही चेंजवरनं वगैरे आधीची भांडणं होती ती आता ह्या फिक्स्ड रेटमुळे कमी होतात. तरी देखील जे डिजिटायझेशन आपण सगळे बघत आहोत, सगळं काही आपल्या फोनवर येत आहे, सगळं आपल्या कार्डवर येत आहे, तसंच आज आपण ह्या कार्डची सुरुवात करत आहोत. जर तुमच्याकडे चलो ॲप असेल तर त्या चलो ॲपवरनं पण आपण टॅप इन टॅप आउट करू शकतो आणि कुठूनही कुठे मुंबईत जाऊ शकतो.